केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत मुंबई विद्यापीठ कुठेच नाही. याचं कारण म्हणजे मुंबई विद्यापीठानं आपल्या विषयांची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पोहोचवलीच नाही. विद्यापीठाची राष्ट्रीय क्रमवारी ठरवण्यासाठी गेल्या 3 वर्षांची माहिती आणि संशोधनाचं कार्य यांची माहिती पाठवणं आवश्यक होतं, पण मुंबई विद्यापीठानं ही माहिती पुरवलीच नाही. एका बाजूला विद्यापीठात 187 संशोधनाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यावर टीका होत असताना आता विद्यापीठानं ही माहिती का पुरवली नाही असा सवाल उपस्थित केला जातोय. तसंच नुकतंच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात विद्यापीठानं जागतिक रँकिंग सुधारण्यासाठी 20 लाख रुपयांची तरतूद केली आहे, पण जर विद्यापीठ प्रशासन स्पर्धेत भागच घेणार नाही तर कितीही रुपयांची तरतूद केली तरी स्पर्धा जिंकणार कशी हा खरा प्रश्न आहे. याबाबत विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.